आज आपण आपलं स्वामचं थर्ड लेक्चर घेणार आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ बॉडीज बघितल्या होत्या, स्ट्रेस काय राहतं, स्ट्रेंथ काय राहतं याचं बेसिक सांगितलं. सेकंड लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ लोड बघितले, टाईप्स ऑफ लोड झाल्यानंतर आपण स्ट्रेस काय राहतं ते बघितलं होतं. आणि आता थर्ड लेक्चरमध्ये आपण बघणार आहे टाईप्स ऑफ स्ट्रेसेस. ठीक आहे, स्ट्रेस कसे राहतील बघा. तुम्हाला जर आठवत असेल तर मी काय सांगितलं होतं, स्ट्रेस कोणामुळे जनरेट होतोय, फोर्समुळे. जो बॉडीवर फोर्स अप्लाय होतोय, जो बॉडीवर लोड अप्लाय होतोय, त्याच्यामुळे स्ट्रेस जनरेट होतोय. एक्झाम्पल ते तुम्हाला ते ब्रेनचं एक्झाम्पल लक्षात असेल तर जर मी तुम्हाला अभ्यास सांगितलाच नाही तर तुमच्या डोक्यावर स्ट्रेस येणार आहे का? नाही. एरिया तर आहे ना, डोकं तर आहे तुमच्याकडे, एरिया तोच राहतो, पण जर फोर्स आला तर स्ट्रेस जनरेट होतो. लक्षात ठेवा, काय सांगतोय मी की स्ट्रेस इक्वल टू जर फोर्स अपॉन एरिया होतं ना, तर एरिया तर कायम राहणार आहे, डोकं थोडी बाहेर निघून जातं, पण फोर्स जर आला तर स्ट्रेस जनरेट होतं. ठीक आहे, तर मग जे फोर्स अप्लाय होणार आहे ते तर आपण बघून घेतले का, कोणकोणत्या टाईपचे लोड अप्लाय होतात, कोणकोणत्या टाईपचे फोर्स अप्लाय होतात, किती सांगितले होते, तीन. कोणकोणते होते, इसेंट्रिक होता, शेअरिंग होता आणि डायरेक्ट किंवा एक्सियल, ज्याला म्हटलं होतं आपण एक्सियलचे दोन प्रकार, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह. बस ते उचलायचे आणि इथं लिहायचे टाईप्स ऑफ स्ट्रेस. पहिला कोणता होता, डायरेक्ट स्ट्रेस. दुसरा कोणता होता, इसेंट्रिक. इसेंट्रिकमुळे काय होतं, जर ही बॉडी आहे आणि याचा ॲक्सेसवर लोड ना आपला होता, बाजूला लोड आपला होतोय, तर बॉडी काय होईल, बेंड होईल, है ना, बॉडी काय होईल, बेंड होईल. नेक्स्ट टाईप, बेंडिंग स्ट्रेस. थर्ड टाईप कोणता होता, शेअरिंग लोडचा, ज्याच्यामध्ये बॉडी शेअर व्हायची, शेअर होते म्हणून स्ट्रेस कोणता असणार आहे, शेअरिंग स्ट्रेस. तीन टाईपचे स्ट्रेस आहे. ठीक आहे, पहिला बघूया आपण डायरेक्ट स्ट्रेस काय असणार आहे. कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, सिम्पल कन्सेप्ट आता आहे. मग जर तुम्हाला लोड समजला आहे हे आरामात समजेल. डायरेक्ट स्ट्रेस काय राहतं, आठवा, डायरेक्ट स्ट्रेस येण्यासाठी पहिले डायरेक्ट लोड आणावा लागेल. एरिया तर तोच राहील बॉडीचा. डायरेक्ट लोड काय राहतो, ऍक्सिसवर ऍक्ट होणारा फोर्स, है ना, ऍक्सिसवर जो फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण डायरेक्ट फोर्स म्हणतो किंवा डायरेक्ट लोड म्हणतो, ऍक्सियल लोड म्हणतो. तेच दिले इथं डायरेक्ट स्ट्रेस मध्ये काय, द स्ट्रेस विच ऍक्ट नॉर्मल टू द प्लेन ऑन विच द फोर्स ऍक्ट ऍक्सियली. काय सांगितलं, काय सांगितलं इथं डायरेक्ट स्ट्रेसमध्ये, द स्ट्रेसेस विच ऍक्ट नॉर्मल टू द प्लेन. काय सांगितलं, असा डायरेक्ट स्ट्रेस काय, एक असा स्ट्रेस आहे जो नॉर्मल टू द प्लेन ऍक्ट होतो. नॉर्मलचा अर्थ काय राहतो हे लक्षात ठेवा, की नॉर्मलचा अर्थ राहतो परपेंडिक्युलर, है ना, नॉर्मलचा अर्थ काय असतो, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऍक्ट होतंय. कसं तर बघा, एक एक्झाम्पल बघू आपण, एखादं बुक घेऊया. जसं हे बुक आहे, आता या बुकवर काय करायचं, आपल्याला लोड अप्लाय करायचं. कसं अप्लाय करायचं, एक्सियल. आता हा काय, बेसिकली हा एक प्लेन आहे ना, समोरचा जो दिसतोय तुम्हाला हा एक प्लेन आहे आणि याचा एक ॲक्सिस राहील असं कुठून तरी, मधून दोन ॲक्सिस राहतात ना, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. ठीक आहे, मग व्हर्टिकल ॲक्सिस आहे मी असं पकडून घेतो बुक. आता याचे ॲक्सिस कसं आहे, एक या पद्धतीने आणि एक या पद्धतीने, एक हॉरिझॉन्टल एक व्हर्टिकल. तर मी असा लोड अप्लाय केला, ठीक, तर हा जो लोड अप्लाय केला मी, या लोडमुळे काय जनरेट होणार आहे, स्ट्रेस जनरेट होणार आहे. ठीक आहे, एक असा बी ॲक्सिस राहील, एक असा राहील आणि एक व्हर्टिकल बी राहील ना, तीन कॉर्डिनेट राहतात. आता बघा, जर मी ही थ्री डायमेन्शनल बॉडी पकडली तर किती ॲक्सिस राहणार आहे, तीन. मग ही थ्री डायमेन्शनल आहे का, हो. कसं, ही लेंथ, ही विड्थ, ही ब्रेथ. लेंथ, ब्रेथ आणि हे सॉरी लेंथ ब्रेथ आणि ही विड्थ आहे किंवा हाईट म्हणून घ्या. तीन ॲक्सिस राहतील, हॉरिझॉन्टल एक, एक या पद्धतीने आणि एक व्हर्टिकल जो वरून जाऊन खाली होईल. मी या ठिकाणी फोर्स अप्लाय करतोय, तर या ठिकाणी फोर्स अप्लाय केलं तर प्रेशर कोणावर पडलं, या पूर्ण भागावर पडेल, या प्लेनवर पडलंय वरच्या. आणि प्लेन कसा आहे आपला, हॉरिझॉन्टल, आणि लोड कसा लागतोय, व्हर्टिकल. म्हणजे मी असं म्हणू शकतो की हा लोड जो जनरेट झाला किंवा या लोडमुळे जो जनरेट होणारा स्ट्रेस आहे ते कसं राहील, परपेंडिक्युलर आहे. कोणाला, ह्या प्लेनला. परत एकदा सांगतो बघा, एकदा एक कन्सेप्ट समजून घ्या, मग काही ताणच नाही. किती डायमेन्शनल बॉडी आहे, तीन डायमेन्शनची. किती ॲक्सिस राहतील, तीन ॲक्सिस राहतील. एक या पद्धतीने हॉरिझॉन्टल, एक असा हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. ठीक आहे, एक्स वाय आणि झेड असं समजून घ्या. मग आता मी लोड कसा अप्लाय करतोय, व्हर्टिकल अप्लाय करतोय. मी या ठिकाणी लोड अप्लाय केला म्हणजे या पूर्ण प्लेनवर काय जनरेट होणार आहे, स्ट्रेस जनरेट होणार आहे. कारण याचा एरिया किती, तर हा एरिया आहे ना, हा भाग एरिया आहे त्याचा. आणि याच्यावर फोर्स अप्लाय झाला, फोर्स अपॉन एरिया काय राहतो, स्ट्रेस. तर याच्यावर बेसिकली काय जनरेट होणार आहे, स्ट्रेस जनरेट होणार आहे. तर स्ट्रेस जनरेट झाला, किती जनरेट झाला काढू शकतो आपण, ते कसं काढायचं ते बघू नंतर. पण स्ट्रेस जो जनरेट झाला तो कसा जनरेट झाला, परपेंडिक्युलर झाला ना.
कारण जो भाग आहे, जो पृष्ठभाग आहे ज्याचा एरिया पकडला जातोय तो भाग कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे, आणि जो फोर्स अप्लाय झाला तो कसा आहे, व्हर्टिकल आहे, म्हणजे दोघांमधला अँगल 90 डिग्री. तर जे स्ट्रेस जनरेट झालं ते बी व्हर्टिकल होईल ना, म्हणून मी असं म्हणू शकतो का दिस स्ट्रेस इज नॉर्मल टू दिस प्लेन, दिस स्ट्रेस इज नॉर्मल टू दिस प्लेन म्हणू शकतो आपण असं. ठीक आहे, तर मग तेच दिलेलं आहे बघा डायरेक्ट स्ट्रेस मध्ये काय सांगितलंय की द स्ट्रेसेस विच ऍक्ट नॉर्मल टू द प्लेन ऑन विच द फोर्स ऍक्ट ऍक्सियली. काय सांगितलंय, द स्ट्रेस असा स्ट्रेस की जो कसा ऍक्ट होतो, नॉर्मल ऍक्ट होतो, कोणा नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर ऍक्ट होतो कोणावर, प्लेनवर, आणि ज्या प्लेनवर तो ऍक्ट होतो त्याच्या ऍक्सिसवर फोर्स ऍक्ट होतात. है ना, फोर्स कुठे ऍक्ट होतात, ऍक्सिसवर, हे तर आपण कालच बघितलं होतं. अशा टाइपच्या स्ट्रेसला आपण काय म्हणतोय, डायरेक्ट स्ट्रेस. आणि एकदम सोप्या आणि साध्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर डायरेक्ट स्ट्रेसमुळे जो सॉरी डायरेक्ट फोर्समुळे किंवा डायरेक्ट लोडमुळे जो स्ट्रेस जनरेट होतो तो झाला डायरेक्ट स्ट्रेस. ठीक आहे, परत एकदा सांगून देऊ काय सांगितलं मी, डायरेक्ट लोडमुळे जो स्ट्रेस जनरेट होतोय तो कोणता आहे, डायरेक्ट स्ट्रेस. आणि कसा जनरेट होईल, तो परपेंडिक्युलर जनरेट होईल किंवा नॉर्मल होईल. परपेंडिक्युलर कोणाला राहील, तो प्लेनला, ज्या प्लेनवर तो लोड अप्लाय झाला त्या प्लेनला परपेंडिक्युलर असा स्ट्रेस जनरेट होतो, आणि जो फोर्स जातो तो ऍक्सिसवर ऍक्ट होतो. म्हणून त्या त्या टाईपच्या स्ट्रेसला डायरेक्ट स्ट्रेस किंवा मग नॉर्मल स्ट्रेस म्हटलं जातं. नॉर्मल का म्हणतोय, कारण ते परपेंडिक्युलर ऍक्ट होतोय. म्हणून पुढे डायरेक्ट स्ट्रेसचे किती प्रकार, परत दोन, कारण डायरेक्ट लोडचे दोन प्रकार होते, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह. तर डायरेक्ट स्ट्रेसचे बी दोन टाईप झाले, डायरेक्ट आणि सॉरी टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह. तर टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह मध्ये काय असणार आहे बघा, तर टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय असणार आहे माहिती सगळ्यांना, टेन्साईल लोडमुळे जनरेट झालेला स्ट्रेस जो राहील तो कोणता राहील, टेन्साईल स्ट्रेस. सिम्पल, टेन्साईल लोडमुळे जो स्ट्रेस जनरेट झाला तो कोणता राहील, टेन्साईल स्ट्रेस राहील. बघा डेफिनेशन काय दिली आहे, टेन्साईल लोड आठवतोय, दोन फोर्स बॉडी आहे, दोन फोर्स कसे, इक्वल मॅग्निट्यूडचे आणि अपोजिट डायरेक्शनचे, काय करतील ते बॉडीला पुल करतील, खेचतील, टेन्शन आलं पाहिजे, पुल करायचं आहे आपल्याला. टेन्साईल स्ट्रेस म्हणजे काय राहील, वेन टू इक्वल अँड अपोजिट पुल इज अप्लाइड ऑन द बॉडी देन बॉडी इज सब्जेक्टेड टू टेन्शन. है ना, काल काय म्हटलं होतं की एक बॉडी आहे त्याच्यावर एक इकडे फोर्स अप्लाय झाला, एक इकडे फोर्स अप्लाय झाला, दोन्ही फोर्स सारखे अप्लाय झाले, बॉडी खेचली जाते, खेचली जाते म्हणजे बॉडीमध्ये काय ऍक्ट होतंय, टेन्शन. है ना, मग यालाच काय म्हणत होतो आपण, टेन्साईल लोड म्हणत होतो का. ठीक आहे, मग इथं बी तेच म्हटलं की दोन लोड आहे, एक दोन फोर्स आहे किंवा दोन लोड आहे, दोघांची व्हॅल्यू सारखी आहे, एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला, दोघांची व्हॅल्यू सारखी आहे, दोघी अपोजिट डायरेक्शन मध्ये, आणि या दोघांमुळे बॉडीमध्ये काय येतोय, टेन्शन जनरेट होतोय किंवा टेन्साईल लोड जनरेट होतोय. आणि त्या टेन्साईल लोड ज्या वेळेस बॉडीवर ऍक्ट होतोय तर त्या टेन्साईल लोडमुळे जो काही स्ट्रेस त्या बॉडीमध्ये जनरेट झाला तो स्ट्रेस कोणता राहील, टेन्साईल स्ट्रेस. तेच लिहिले बघा, टू इक्वल अँड अपोजिट पुल इज अप्लाइड ऑन द बॉडी देन द बॉडी इज सब्जेक्टेड टू सम टेन्शन, बॉडीमध्ये काय ऍक्ट होतोय, टेन्शन. आणि त्यावेळेस जो स्ट्रेस बॉडीमध्ये डेव्हलप होतो, ज्यावेळेस बॉडीमध्ये टेन्शन आहे आणि त्यावेळेस बॉडीमध्ये जो स्ट्रेस जनरेट झाला तो स्ट्रेस कोणता राहतो, टेन्साईल स्ट्रेस राहतो. काय करणार, डेफिनेशन वगैरे सेमच आहे, काल इथंच फक्त आपण याला टेन्साईल लोड म्हणून दिलं होतं. आज काय म्हटलं की त्यावेळेस जो टेन्साईल लोड ऍक्ट होतोय त्या टेन्साईल लोड ऍक्ट असताना होत असताना बॉडीमध्ये जो स्ट्रेस डेव्हलप होतो ना, त्या स्ट्रेस डेव्हलप झालेल्या स्ट्रेसला आपण काय म्हणतोय, टेन्साईल स्ट्रेस असं म्हणतोय. टेन्साईल स्ट्रेस लिहिणार काय, डायग्राम काढली, एक ब्लॉक दाखवला, दोन फोर्स दाखवले, इक्वल मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन, आणि दोन्ही काय करतायत, पुल करतायत ना, खेचतायत. तर मग अशा वेळेस बॉडीमध्ये काय ऍक्ट होईल, टेन्शन ऍक्ट होईल, आणि त्या टेन्शनमुळे जो स्ट्रेस जनरेट झाला तो टेन्साईल स्ट्रेस. फॉर्म्युला पी अपॉन ए, फोर्स अपॉन एरिया, स्ट्रेसचा फॉर्म्युला तोच राहील. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस मध्ये काय होऊन जाईल, फक्त हे पुलच्या ऐवजी काय होऊन जातील, पुश, दोन्ही मिळून बॉडीला दाबायचं काम करतील. आता पहिले खेचायचं काम करत होते, आता दाबतील. मग इथं काय होऊन जातं, पुलच्या जागी काय लिहायचं, फक्त पुश, आणि टेन्शनच्या जागी काय लिहायचं, कॉम्प्रेशन. खलास, संपला विषय. काय लिहिलं बघा, वेन टू इक्वल अँड अपोजिट पुश इज अप्लाइड ऑन द बॉडी, दोन इक्वल आणि अपोजिट पुश अप्लाइड ऑन द बॉडी देन द बॉडी इज सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन, बॉडीमध्ये काय ऍक्ट होतंय मग, आता कॉम्प्रेशन, दाबली जाते बॉडी. आणि त्या कॉम्प्रेशनच्या वेळेस जो काही बॉडीमध्ये स्ट्रेस जनरेट झाला दॅट स्ट्रेस इज कॉल्ड एज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. डेफिनेशन बघून घ्या, वेन टू इक्वल अँड अपोजिट पुश इज अप्लाइड ऑन द बॉडी सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह सब्जेक्टेड टू कॉम्प्रेसिव्ह कॉम्प्रेशन. अच्छा ठीक आहे, गलत, हे चुकून गेलं. इथं काय लिहायचं होतं, सब्जेक्टेड टू फक्त कॉम्प्रेशन, सब्जेक्टेड टू कॉम्प्रेशन देन स्ट्रेस डेव्हलप इन द बॉडी इज कॉल्ड एज अ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. सिम्पल सिम्पल कॉन्सेप्ट आहे. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला काय, अगेन तोच, फोर्स अपॉन एरिया, फोर्स किती अप्लाय होतोय,
पी अपॉन ए असं कोणी म्हणू नका की सर दोन्ही साईडने फोर्स अप्लाय होतोय मग दोघी पी घ्यायला पाहिजे. नाही, फोर्स एकच घ्यावा लागतो ना, दोन्ही साईडने तितकाच फोर्स लावतोय ना आपण, कमी जास्त लावतोय का नाही. तर मग फोर्स किती अप्लाय झाला, पी डिवाइड बाय ए, तर तो त्या ठिकाणी जनरेट झालेला स्ट्रेस राहतो. आता तुम्हाला जर अजून थोडस डीप डाऊन जाऊन बघा, इथपर्यंत ज्यांना समजलंय व्हेरी गुड, मी पुढचं जे काही कन्सेप्ट सांगतोय ना ते समजलं तर ओके, नाही समजलं तरी बी वेगळी ओके, काही पाणी घ्यायचं. काय म्हणतोय मी की जो स्ट्रेस जनरेट होतो ना तो कधी बी प्लेनवर होतो. इथं हा पी आणि हा पी दोन्ही पी का घेतली जात नाही त्याच्यामागचं कारण सांगतोय मी, किंवा इथं दोन पी का घेतली जात नाही, कारण स्ट्रेस जो जनरेट होतो जसं मी आता सांगितलं तुम्हाला, स्ट्रेस जो जनरेट होतो तो एका प्लेनवर होतो. प्लेनवर होतो म्हणजे काय, की आता ही बॉडी मी टू डायमेन्शन मध्ये दाखवली, याला फक्त लेंथ आणि ब्रेथ दिसते तुम्हाला, असं जर मी मागून दाखवलं याची ब्रेथ पण दाखवली हा भाग, तर जो फोर्स अप्लाय करतोय मी तो ह्या भागावर करतोय ना, या प्लेनवर करतोय मी तो फोर्स, ठीक आहे. तर जो काही स्ट्रेस जनरेट होतो ना तो ह्या प्लेनवर होतो, ना की पूर्ण बॉडीवर. कळलं का? कळलं 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 की नाही कळलं? नाही कळलं काय माहिती, बघा मला थोडी समजतंय, तुम्हाला कळतंय की नाही. इथं काय होतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो की मला रिप्लाय करून सांगा की कळतंय नाही कळतंय. काल एक दोन जणांचे रिप्लाय आले आतापर्यंत फक्त, बाकी लोक तर काय माहित बघताय की नाही बघत लेक्चर, ठीक आहे. तर मी काय म्हणतोय की हा जो इकडचा समोरचा भाग आहे ज्याला मी असं बघतोय, त्या भागावर जेव्हा खेचला जातोय ना, त्या भागावर, त्या पृष्ठभागावर हा जनरेट होणारा स्ट्रेस राहतो. असं नाही की मी इथून खेचलं तर त्या मागच्या कॉर्नरला जाऊन स्ट्रेस जनरेट होईल, नाही. हां, थ्रूआउट द बॉडी थोडेफार मॉलिक्युल्स पर्यंत खिचाव येतो, सेंटर पर्यंत येऊ शकतो असं म्हणू शकता तुम्ही, की हा इथला जो खिचाव येतो इथपर्यंत जाणू शकतो, इथला जो येतो इथपर्यंत, दोन्ही अपोजिट डायरेक्शन खेचलं जात आहे, ठीक आहे. तर हा स्ट्रेस जो राहतो, लक्षात ठेवा, स्ट्रेस जो राहतो तो प्लेनवर ऍक्ट होतो, बॉडीवर नाही, ठीक आहे. म्हणून इथं फक्त एकच पी घेतला जातो, तेच मी इकडचा काढायचं म्हटलं तरी पी बाय येऊन जाईल, कारण तो तिकडच्या पृष्ठभागावर काय म्हणतात त्याला, सर्फेसला पृष्ठभागावर ऍक्ट होणारा लोड आहे, ठीक आहे. मजा आली? आली 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 नाही आली नाही आली काय आली. टाईप्स ऑफ स्ट्रेस, झालं. टाईप्स ऑफ स्ट्रेस मध्ये आपण डायरेक्ट स्ट्रेस पाहिला. डायरेक्ट पहिला टाईप डायरेक्ट स्ट्रेस आहे, डायरेक्ट स्ट्रेसचे दोन प्रकार पडलेले, एक टेन्साइल स्ट्रेस आणि एक कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आहे. दोन्ही पाहिले आपण. आता आपण नेक्स्ट टाईपचा स्ट्रेस बघूया, कोणता? बेंडिंग स्ट्रेस. आणि त्याच्यानंतर कोणता राहील? शेअरिंग स्ट्रेस. दोन्ही लिहून घेतो मी, त्यानंतर कंटिन्यू करू, ठीक आहे. त्यानंतर आता डायरेक्ट स्ट्रेस नंतर आपण नेक्स्ट टाईपचा स्ट्रेस बघणार, दॅट इज बेंडिंग स्ट्रेस. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, बेंडिंग स्ट्रेस कोणामुळे येईल? इसेंट्रिक लोड काय येणार, म्हणजे इसेंट्रिक लोड ऍक्ट ऑन द बॉडी, देन द स्ट्रेस डेव्हलप इन द बॉडी इज कॉल्ड इसेंट्रिक स्ट्रेस, है ना. आता हे सॉरी इज कॉल्ड एज बेंडिंग स्ट्रेस आहे. बघा आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. तुम्ही ते भाजीवाले बघितले असतील, ते डोक्यावर टोपली घेऊन जातात, है ना, किंवा ते वजन, बरेच लोक असं डोक्यावर वजन घेऊन जातात, तर ते डोक्यावर वजन काय इथं ठेवतात मध्यभागी, कारण त्याचा अर्थ काय की तुमच्या बॉडीचा जो ऍक्सिस आहे सेंटर, है ना, त्याच्यावर लोड अप्लाय होतो, तो कोणत्या टाईपचा लोड होतो? तो डायरेक्ट स्ट्रेस होतो. लोड अप्लाय केल्यामुळे जो काही फील होतो ना तुम्हाला, तो डायरेक्ट स्ट्रेस राहतो. तेच जर मी तुम्हाला इथं खांद्यावर वजन दिलं तर खांदा असा एक साईड झुकून जातो, आहे का, समजतंय ना. मग आता ऍक्सिसपासून जर तुम्ही दूर गेले आणि तिथं जर लोड अप्लाय केला तर कोणत्या टाईपचा लोड झाला? इसेंट्रिक लोड झाला. इसेंट्रिक लोड अप्लाय केल्यामुळे इथं जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही चालताना असे सरळ चालू शकता का? नाही. हां, तुम्ही जर त्याला ताकद लावून धरून ठेवलं तर ठीक आहे. नॉर्मली जर तुम्ही ठेवून दिलेलं आहे फक्त बॉडी आणि बॅलन्स करताय त्याला, तुमचा खांदा असा झुकूनच चालाल तुम्ही, किंवा असं बेंट होऊन जाईल. याचा अर्थ काय की ऍक्सिसपासून दूर जाऊन ज्या वेळेस आपण लोड अप्लाय करतो त्या लोडला आपण कोणता म्हणतो? इसेंट्रिक लोड म्हणतो, काल शिकलो. आणि इसेंट्रिक लोडमुळे बॉडी काय होऊन जाते? बेंड होते. मग ते बेंड होत असताना त्यावेळेस जो बॉडीवर स्ट्रेस जनरेट होतो ना, तो स्ट्रेस राहतो त्यांचा बेंडिंग स्ट्रेस. डेफिनेशन लिहिलेली आहे, वेन द इसेंट्रिक लोड ऍक्ट ऑन द बॉडी, वेन द स्ट्रेस डेव्हलप इन द बॉडी इज कॉल्ड एज अ इसेंट्रिक स्ट्रेस, ठीक आहे. पुढचा टाईप आहे आपला शेअर स्ट्रेस. शेअर म्हणजे लक्षात येईल तुमचा पाव कापायचा, शेअरिंग यामध्ये होते, ठीक आहे. तर शेअर लोड ऍक्ट होताना जो काही स्ट्रेस जनरेट होतो, शेअर स्ट्रेस. डेफिनेशन लिहिली बघा, वेन टू इक्वल अँड अपोजिट फोर्स ऍक्ट टेंजेन्शियली ऑन द बॉडी. बघा काय सांगितलं आता, ज्यावेळेस दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स ऍक्ट होतील बॉडीवर, पण आता ते कसे ऍक्ट होतील? टेंजेन्शियली, ठीक आहे. याचा अर्थ समजून घ्या, ते दोन्ही फोर्सेस ऍक्ट तर होत आहे बॉडीवर, पण ते कसे ऍक्ट होतील? टेंजेन्शियली ऍक्ट होतील. मग तुम्ही तर म्हणाल सर याच्यामध्ये बी तसंच होतं,
टेन्साइल स्ट्रेस मध्ये दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस होते, पण ते ऍक्सिस वर अप्लाय पाहिजे. आता हे दोन फोर्स कुठे ऍक्ट होत आहे, टेंजेंशियली अप्लाय होत आहे. ठीक आहे, व्हेन टू इक्वल अँड अपोजिट फोर्स ऍक्ट टेंजेंशियली ऑन द बॉडी अक्रॉस द सेक्शन, देन द बॉडी टेंड्स टू शेअर ऑफ और स्लाइड अक्रॉस द सेक्शन. इन सच केस द स्ट्रेस डेव्हलप इन द बॉडी इज कॉल्ड एज अ शेअर स्ट्रेस. काय सांगितलं बघा, ही डायग्राम बघा, सगळं करून दिले. ही एक बॉडी आहे, इथं दाखवण्यापेक्षा ना तुम्हाला टेंजेंशियलच दाखवायचं म्हटल्यावर व्यवस्थित डायरेक्ट टेंजेंट दाखवते. ही इथं समजा दोन फोर्स अप्लाय केले, कोणते, पी, आणि हे दोन्ही फोर्स कसे टेंजेंशियल आहे. ठीक आहे, तर हे टेंजेंशियल फोर्स अप्लाय केल्यामुळे आता काय झालं बघा, ही ह्या दोन वेगवेगळ्या प्लेट, इथं नाव दिसत असेल तुम्हाला प्लेट वन आणि प्लेट टू नाव दिलेलं आहे, आणि त्या दोघांना मी मधून जॉईन करून ठेवलं होतं. दोघांना असे फोर्स अप्लाय केले, एक दोन इक्वल आणि अपोजिट फोर्स अप्लाय केले. इक्वल अपोजिट फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, या दोघांचं शिअर ऑफ व्हायला लागलं, है ना. देन बॉडी टेंड्स टू शिअर ऑफ. शिअर ऑफ म्हणजे काय, वेगवेगळे एक दुसऱ्यापासून वेगळे व्हायला लागले ते, ना, वाटायला लागले. शिअर तर काल सांगितलं होतं ना तुम्हाला, वाटायला लागले किंवा एक दुसऱ्यावर काय होत आहे ते असं म्हणू शकतो तुम्ही, स्लाइड होत आहे ना. ह्या दोन जर एक दुसऱ्यासोबत जोडलेले होते, एक समोर जातोय एक मागे येतोय, असं शिअरिंग व्हायला लागले त्यांची. ठीक आहे, आणि ते शेअरिंग होताना जिथे स्ट्रेस डेव्हलप झाला, तो डेव्हलप झालेला स्ट्रेस म्हणजे कोणता आहे, शेअर स्ट्रेस. बघा इथे दाखवलंय मी, बिफोर शेअरिंग, आफ्टर शेअरिंग. शेअर झाल्यानंतर काय होऊन गेले, दोन्ही बॉडी एक दुसऱ्यापासून वेगळे निघाले. तर ह्या टाईपच्या स्ट्रेसला कोणता स्ट्रेस म्हटलं जाईल, शेअर स्ट्रेस म्हटलं जाईल. फॉर्म्युला काय राहणार आहे, फॉर्म्युला तोच जो तुम्हाला माहिती, स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. इथं पण तोच फॉर्म्युला, स्ट्रेस इज इक्वल टू पी. तसं बेंडिंग स्ट्रेस तर येतच नाही, पण बेंडिंग स्ट्रेस मध्ये पुढे जाऊन तुम्ही टॉर्क ग्रिप मध्ये इंट्रोड्यूस करू आपण, त्यावेळेस समजेल तुम्हाला. अजून बेंडिंग स्ट्रेस एक आहे, शिअर स्ट्रेस एक आहे. नोटेशन लक्षात ठेवा, बेंडिंग स्ट्रेसला सिग्मा बी ने दाखवलं जातं, शिअर स्ट्रेसला क्यू और टाऊ ने दाखवलं जातं. ठीक आहे, तर शिअर स्ट्रेस क्यू नेच दाखवता मोस्ट ऑफ द टाइम्स. तर क्यू इज इक्वल टू काय राहतं, पी अपॉन ए. लक्षात ठेवा शिअर स्ट्रेस काय आहे, तर बॉडीवर ऍक्ट काय राहील, शिअर स्ट्रेस दोन इक्वल आणि ऑपोजिट फोर्सेस पण कसे ऍक्ट होतील, टेंजेन्शियल टू द बॉडी. बॉडीवर कसे ऍक्ट होतात, ते टेंजेन्शियल अक्रॉस द सेक्शन, देन ते सेक्शन काय व्हायला लागतं, शेअर ऑफ व्हायला लागतं. बॉडी शेअर ऑफ व्हायला लागते किंवा स्लाइड होते अक्रॉस द सेक्शन, अँड त्या केसमध्ये, त्यावेळेस इन सच केस द स्ट्रेस डेव्हलप ऑन द बॉडी इज कॉल्ड एज अ शिअर स्ट्रेस. डायग्राम दिसते, फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता अजून एक कन्सेप्ट आहे शिअर स्ट्रेसचा, तो बघूया. ठीक आहे, आता हा एक कन्सेप्ट आहे बाबा, इथपर्यंत आता आपलं झालंय, आणि हा तुमच्या कॉलेजवाल्यांचा जरा फेवरेट कन्सेप्ट आहे. दोन मार्कचं न्यूमरिकल किंवा तीन मार्कचं न्यूमरिकल येतं याच्यावर, पंचिंगवर. पंचिंग म्हणजे काय, एक प्रकारचा शिअर फोर्स आहे जो टेंजेन्शियली ऍक्ट होतो. तर फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, बघा काय सांगितलंय इथं, काय सांगतोय मी व्यवस्थित समजून घ्या. एक प्लेट घेतली आपण, ना, एक बॉक्स आहे समजा, हा असा बॉक्स आहे, आणि त्या बॉक्सची थिकनेस किती आहे, टी, आणि त्या बॉक्सवर वरून आपण होल क्रिएट करतोय, पंच करतोय ना, हातोड्याने पंच करणार आहे आपण, पंच करून एक होल क्रिएट करतोय. तो होल क्रिएट करणार आहे, त्याचा डायमीटर असणार आहे डी. ठीक, तर अशा केसेसमध्ये शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू काय काढायची, फॉर्म्युला तर तोच राहील, पी अपॉन ए. पी जसा तसा एरिया व्यवस्थित बघा, एरिया काय आहे, पाय इंटू डी इंटू टी. एरिया लक्षात ठेवा बरं, हे काय आहे, पाय इंटू डी इंटू टी. डी त्याच्यामध्ये डी काय राहतं, टी काय राहतं, ते सगळं खाली लिहिलेलं आहे बघा. क्यू काय राहतो, तर शिअर स्ट्रेस डी राहणार आहे, डायमीटर कशाचा, होलचा. टी राहणार आहे थिकनेस ऑफ द प्लेट, कारण होल जर क्रिएट करतोय तर पूर्ण आरपार दिसतोय का तुम्हाला, बघा वरून होल क्रिएट झालाय पार खालपर्यंत. तर जी थिकनेस होती प्लेटची, केवढा होल क्रिएट केला तुम्ही, केवढा खोल येतो होल, जेवढी थिकनेस होती प्लेटची, तर पाय इंटू डी इंटू पी. पाय डी काय, सर्कमफरन्स ऑफ द होल, आणि पी राहील तुमचा शिअर फोर्स, ए राहणार आहे शिअर एरिया. तर शिअर एरिया म्हणजे किती, तो पाय इंटू डी इंटू टी आहे. एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, याचे न्यूमेरिकल्स राहतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच आहे. ठीक आहे, तर इथं तुमचे टाइप्स ऑफ स्ट्रेसेस संपलेले आहे. त्यानंतर आपण बघूया स्ट्रेन काय राहतं. स्ट्रेस पूर्णपणे झालाय आता, आता बघणार आहोत आपण स्ट्रेन. स्ट्रेन काय असणार आहे बघा, तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण बॉडीवर फोर्सेस अप्लाय करतो, आतापर्यंत आपण काय शिकलो की ज्यावेळेस आपण बॉडीवर लोड देतो, लोडमुळे जनरेट होतो स्ट्रेस, आणि स्ट्रेसमुळे होतं स्ट्रेन. म्हणजे काय, की स्ट्रेस लावल्यामुळे किंवा लोड लावल्यामुळे बॉडीमध्ये डिफॉर्मेशन बघायला भेटतं, बॉडीचे डायमेन्शन बदलतात, आणि त्याला त्याच क्वांटिटीला आपण स्ट्रेंथ म्हणतो. हा काय लिहिलं आहे, वेन अ बॉडी ऑफ अ इलास्टिक मटेरियल,
ज्याचं डिफॉर्मेशन होऊ शकतं. इलास्टिक मटेरियल म्हणण्याचा अर्थ काय, अशी बॉडी की ज्याचं डिफॉर्मेशन होऊ शकतं लोड अप्लाय केल्यामुळे. व्हेन अ बॉडी ऑफ इलास्टिक मटेरियल इज ऍक्टेड अपॉन बाय द ऍक्सियल फोर्स इट अंडरगोज द चेंज इन डायमेन्शन. सोप्या भाषेत काय लिहिलेलं आहे की लोड अप्लाय केल्यामुळे स्ट्रेस जनरेट होतो, त्या स्ट्रेसमुळे बॉडीचं डायमेन्शन चेंज होतात, आणि जे डायमेन्शन चेंज झाले मग त्यानंतर दिस चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन इज कॉल्ड एज अ स्ट्रेंथ. म्हणजे किती डायमेन्शन चेंज झाले डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन पहिले काय होतं आणि नंतर कितीने चेंज झालं, या दोघांचा रेशो म्हणजे काय राहतो, स्ट्रेंथ. आता वरती बी काय डायमेन्शन, खाली बी काय डायमेन्शन, म्हटल्यावर जे काही क्वांटिटी, समजा जर लेंथ चेंज झाली, एक्झाम्पल ही वायर, याच्यावर मी फोर्स लावला ना, टेन्साइल फोर्स, वायरची लेंथ वाढून गेली, समजा पहिले किती होती 5, नंतर किती झाली, लेट्स से 12, किती डायमेन्शन चेंज झालं, पहिले किती होतं 12, सॉरी पहिले किती होतं 5, नंतर किती होतं 12, तर किती चेंज झालं, 12 - 5, फायनल मायनस इनिशियल असंच करणार ना, 12 - 5 किती आलं वरती, 7, चेंज इन डायमेन्शन 7 आहे. ओरिजिनल डायमेन्शन किती होते, 5, 7/5, असंच भेटलं. समजा हे मीटरमध्ये होतं, 5 मीटर 12 मीटर, 7 मीटर/5 मीटर, मीटर मीटर कॅन्सल, युनिट आहे का, नाही, म्हणून देअरफोर स्ट्रेन इज युनिटलेस क्वांटिटी. लक्षात ठेवा की स्ट्रेनला युनिट राहत नाही. ठीक आहे, आज या लेक्चरमध्ये आपण एवढंच ठेवूया. थर्ड लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया टाईप्स ऑफ स्ट्रेन. स्ट्रेसचे टाईप झाले, आता स्ट्रेनचे पण टाईप आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. आणि सगळ्यांनी जरा मला आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथे रिप्लाय करा, तुम्ही लेक्चर बघताय नाही बघताय हे पण मला कळेल, आणि तिथं तुम्हाला समजतंय नाही समजतंय हे पण कळेल. तर तुम्ही रिप्लाय नक्की करा की समजतं आहे, आम्ही लेक्चर बघितलं आहे, व्यवस्थित कळतं आहे, नाही कळत आहे, काय प्रॉब्लेम येतो आहे, डायग्राम दिसत नाही आहे का, काही असू द्या, लिहिलेलं असं दिसत नाही आहे, जे बी प्रॉब्लेम असेल ते सांगा, त्याच्यावर आपण मग सोल्युशन काढू. ठीक आहे, पण लेक्चर बघा तरी, ॲटलिस्ट फ्री लेक्चर आहे, त्याचे कुठे पैसे द्यायचे तुम्हाला, 10 लेक्चरचे बघा तर खरी. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच संपूया, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.